इस न्यूज के प्रायोजक हैं मीना फैशन मार्ट। सोलापूरच्या अँटी करप्शन विभागाने केलेल्या कारवाईत 3 जणांवर लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची खळबळजनक बातमी समोर येत आहे। जिल्हा परिषदेच्या बार्शी पंचायत समिती कार्यालयात ही अँटी करप्शनची कारवाई करण्यात आली आहे। तक्रारदाराचे मेडिकल बिल अदा करण्यासाठी 2000 रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी बार्शी पंचायत समिती येथील 2 कर्मचाऱ्यांना सोलापूरच्या अँटी करप्शन विभागाने रंगेहात पकडले आहे। एकूण 3 जणांवर लाच स्वीकारल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। 8 एप्रिल रोजी बार्शी पंचायत समिती कार्यालयात ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणी अविनाश देसाई अंकुश वय वर्ष 50 पद कनिष्ठ लिपिक नेमणूक प्राथमिक आरोग्य केंद्र वैराग तालुका बार्शी, बाबासाहेब सुभाष माने वय वर्ष 40 सहायक लेखाधिकारी पंचायत समिती बार्शी व कंत्राटी डाटा एंट्री ऑपरेटर निखिल दत्तात्रय मांजरे वय वर्ष 32 पंचायत समिती बार्शी यांच्यावर लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील आरोपी बाबासाहेब माने व निखिल मांजरे यांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी पीडित महिलेने अँटी करप्शन विभागाकडे तक्रार केली होती। तक्रारदार महिलेस व त्यांच्या पतीस 2021 मध्ये कोविड आजाराचा संसर्ग झाला होता। तसेच तक्रारदार यांच्या आईच्या उपचारासाठी झालेल्या खर्चाचे मेडिकल बिल मिळण्याकरिता 2021 मध्ये जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे अर्ज केला होता। सदरचे मेडिकल बिल मंजूर होऊन पंचायत समिती बार्शी येथील अर्थ विभागाकडे बिल अदा करण्यासाठी निधी देखील प्राप्त झाला होता। यातील लोकसेवक अविनाश अंकुश यांनी तक्रारदार यांच्याकडे बिल अदा करण्यासाठी बाबासाहेब माने यांच्या नावे 2000 रुपयाची मागणी केली व ती रक्कम प्रत्यक्ष सापळा कारवाई दरम्यान बाबासाहेब माने यांच्या सांगण्यावरून कंत्राटी कर्मचारी निखिल मांजरे यांनी स्वीकारली। यावरून 2 आरोपींना अटक करून तिघांवर बार्शी शहर पोलीस ठाण्यात लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बार्शी पंचायत समिती येथे झालेल्या अँटी करप्शनच्या कारवाईने जिल्हा परिषद दलात खळबळ उडाली आहे। सदरची कारवाई सोलापूर अँटी करप्शन विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदार संतोष नरोटे, पोलीस शिपाई गजानन किनगी, राहुल गायकवाड आदींनी केली आहे। शासकीय अधिकारी कर्मचारी कोणीही शासकीय काम करण्याकरिता लाच मागितल्यास अँटी करप्शन विभागाकडे संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपाधीक्षक गणेश कुमार यांनी केले आहे। सोलापूर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास मीना फैशन मॉल। ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल। दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ। अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ। मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज। मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता कौन-कौन चौक सोलापुर,